समाज स्वतःची वेदना घेऊन लाखोच्या संख्येने आता एकत्र यायला लागलं, कारण कोणाला वाटत नाही की माझ्या लेकराचं कल्याण होऊ नये म्हणून कार्यक्रमाच्या ठिकाणी मराठा समाज सगळे कामं सोडून व्यावसायिक मराठा असू द्या तुम्ही किंवा नोकरदार वर्ग असू द्या, त्यांना प्रत्येकानं एक आता उत्साह वाढला की मराठा समाजाला आरक्षण मिळतं आहे, आपल्या लेकराचं कल्याण होणार आहे, आपल्या लेकराच्या फायद्यासाठी आपण एकजूट दाखवली पाहिजे, त्या संख्येनं मराठा समाज ताकदीने एकत्र येतो आहे, सगळा पश्चिम महाराष्ट्र सध्या लाखोच्या संख्येने एकजूट झाला आहे. आता हे बघा ज्या काय सिस्टम कशी आहे की सध्या आपण प्रवाहात असताना आणि प्रवाह आणि प्रवास करीत असताना कोण कोण येईल कोण कोण नाही येईल आणि येताना आपण एक आंदोलक येत आंदोलक येणार त्यांना आपण कोणी आला तरी त्याच्यातला त्याच्यातली माणुसकी बघितली पाहिजे आणि आपली माणुसकी जिवंत असली पाहिजे, त्या पद्धतीनं ते येत आहेत, आम्ही त्यांना धन्यवाद म्हणतो आहे, तेही भेटत आहेत, त्यात काही विशेष नाही हो, मी तर परेशानच झालो आहे वाट बघून वाटून, मी आज आता बच्चे भाऊनच बोलतो. अच्छा हो, की त्या विषयात नेमका काय विषय सामंत साहेबाला सुद्धा बोलतो, घुमरे साहेबाला सुद्धा बोलतो, ते आले होते त्यांच्या कानावरती टाकतो, कारण दोन दिवस म्हणून आता 10-15 दिवस झाले, 17-18 दिवस झाले हेही सांगितलं, मी आज सांगतोच आता कालही सांगण्याचा प्रयत्न केला पण थोडस उशीर झाला किंवा फोन होत नव्हता, काल मी खूप प्रयत्न केले याच्यासाठी, काल मी दिवसभर खूप फोनला लावून प्रयत्न केले म्हणजे माझ्या सांगच्या पोरांनी झालं नाही, परंतु आज लावतो सांगतो शेवटचं द्यायचं देणार आहात की नाही, देतील अशी अपेक्षा आहे, आरक्षणाचा दिवस तर जवळ येतोय, आरक्षण तर घेणारच आम्ही ठरल्याप्रमाणे, टाईम बॉन्ड ज्या शब्दावर ठरला होता त्याच शब्दावर प्रेस सुद्धा झालेली, काय अडचण नाही, समाजापुढे उघडे पडणार तुम्ही मग, पण आज मग आम्ही कुठं म्हणलं मांडू ना, तुम्ही रोज मांडा काही अडचण नाही आम्हाला, परंतु एखादा समाज मराठा समाज जर ओबीसी आरक्षणात असला त्याला ओबीसी आरक्षण येण्यास रोखलं नाही पाहिजे, कारण तेही गोरगरिबाचे लेकर आहेत, तेही सगळे निकष पूर्ण करायला लागले, त्यांच्याही नोंदी सापडल्या, मग अशांना जर तुम्ही ओबीसी आरक्षणात येणारे सगळे निकष असताना येऊ देत नसाल तर मग ही भूमिका तुमची कोणची, हे आमचं म्हणणं होतं, पण मी तर मागंही सांगितलं होतं फक्त एकच व्यक्तीचा विरोध आहे, बाकीचे नाही पण नावेलाच असतो ते जातात वाटतं, ते आमच्या सगळे सोबत आहेत, बाकीचे जे जमले त्यांच्याबद्दल आमचं आत्ताही साफ मत आहे आणि स्वच्छ मत आहे आमचं त्यांच्याविषयी आणि दोन पुढंसुद्धा राहणार आहे, पण एका व्यक्तीमुळं विनाकारण राज्यात जातीय तणाव निर्माण होतो आहे आणि ते करायला लागले, एवढंच फक्त आमचं म्हणणं होतं. आपल्या उपोषणादरम्यान अनेक वेळा मुंबईला यास म्हटले होते, पण आज तुमची सभा मुंबईमध्ये आहे, तर काय नक्की मुद्दे राहतील आणि मुंबईकरांना रंगे पाटलांची काय एक वेगळी भूमिका पाहायला मिळणार? तिथला समाज हे अशा गोष्टी आता सध्या झाल्या, हे सर्वसामान्य कामासाठी आलेला समाज, पोट भरण्यासाठी आलेला समाज, व्यावसायिक समाज, नोकरीमध्ये असणारा समाज, या सगळ्या क्षेत्रातला मराठा समाज, माथाडी कामगारही प्रचंड प्रमाणात मुंबईकडे, सगळ्यांना वाटते आपलं लेकरं मोठं व्हायला लागले आपल्याला करायचे आहेत, कोणाला वाटत नाही आपलं लेकरं मोठं होऊ नये, म्हणून शहर कोणचंही असो समाज मात्र जिथं कार्यक्रम आहे तिथं प्रचंड ताकदीने यायला लागलं, मला आश्चर्य वाटलं रात्री आळंदीसारख्या ठिकाणी 4-4.5 वाजता कार्यक्रम होतो आणि प्रचंड संख्येने, आश्चर्य वाटलं की पश्चिम महाराष्ट्र आता कशात कमी नाही राहिला, म्हणजे मी भेद नाही करत पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण खानदेश मराठवाडा, पण जे अपेक्षित होतं त्या अपेक्षा चौपट व्हायला लागलं आणि एवढे मोठमोठाले शहर ज्यावेळेस असते तर आता मुंबईचा विषय काढला सगळा तिथला समाज जागरूक झाला आहे आणि कोणी ड्युटीला किंवा कामावर जात नाही कार्यक्रम असल्याचे असले सगळे एकत्र थांबू आणि मला आनंद आहे की माझा समाज एकजूट झाला आहे, खूप नाव ठेवत होते आमच्या समाजाला, खेकड्यावनी आहेत किंवा एकमेकाला पुढे जाऊ देत नाहीत पाय ओढतात, त्यांचे सगळ्यांचे तोंड बंद करण्याचं काम या मराठ्यांनी केलं, आनंद आहे मराठा एकजूट झाला आहे, 100% मराठ्याला आता आरक्षण मिळणार आणि आपण ते घेणार सुद्धा. भक्तीशक्तीचे जी पीठ आहेत संतांच्या मुलीतून आज तुम्ही बलिदान
सगळं शांततेत राज्यात वातावरण राहिलं पाहिजे. जर कोणी विषारी विचार पसरत असलं राज्यात कायद्याच्याच पदावर बसून त्या कायद्यालाच त्या मंत्रिपदाचाच गैरवापर करून कायदा जर पाय दडी तुडवत असतील तर यांच्यापासून राज्यातल्या जनतेने सावध राहावं. कारण आपल्याला कुठल्याही प्रकारचा तणाव होऊ द्यायचा नाही, शांततेत राहायचं. एकमेकाचे आपले वैयक्तिकसुद्धा चांगले संबंध आहेत. एखाद्या राजकीय नेत्याच्या फायद्यासाठी तो जर जातीय तिढ निर्माण करत असेल तर आपण कोणीच ऐकायचं ना ओबीसी बांधवांना ना मराठा बांधवांना. मात्र एक सत्य आहे, कितीही ताकद लावली आरक्षण मात्र घेतल्याशिवाय आम्ही